तक्रारवाडी तालुका इंदापूर येथील वन विभागाने संपूर्ण वन विभागाला संरक्षण भीत घालण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आणि शेतीला पाणी देण्यासाठी रस्ता राहणार नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यापुढे वाचला समस्यांचा पाडा. तक्रारवाडी भिगवन स्टेशन येथील ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेताना त्या बोलत होत्या. सरकारची नैतिक जबाबदारी आहे का, उपकार करत नाही आहेत. पाणी देणं ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. इतके दिवस उशीर कसा झाला आणि का नाही नियोजन झालेलं पाण्याचं? सगळीकडे टँकर लावलेत, हे टँकरचं नियोजन का विस्कळीत पडाय? कोण याला जबाबदार? तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन सरकार आहे. आणि आता आमच्या गावामध्ये पण तोच प्रॉब्लेम आहे. एक चार दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर इथं आता टँकर सुरू करण्याची वेळ आली. पण मग हे मी आधीपासून म्हणे, मी आधीपासून नियोजन करा म्हणते. तक्रारवाडीसाठी नाही, फक्त नाही पण सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मी डिसेंबर पासून नियोजन करा सांगते. आज एप्रिल महिना उजाडला. आणि आणखी एक प्रश्न असा आहे की आता वन विभागाने आमच्या गावाला एक तटबंदीचीच म्हणजे भिंत टाकायचं काम चालू केलंय. तर सगळे हे शेतकरी वर्ग तिकडं जावा लागतं त्यांना. म्हणजे मी स्वतः फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलून मार्ग काढीन, काय काळजी करू नका. हा चला निघू मी. बबनराव धायतोंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.